काय तुमचा कांदा पोहा सॉफ्ट लुसलुसीत होत नाही तो ड्राय होतो अरे चा मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मी आज कीर्तीज किचनमध्ये घेऊन आली आहे तुमच्यासाठी धमाकेदार ट्रिक तर चला बघूया तर इथे मी पोहा घेतलेला आहे आणि तो पंधरा सेकंदांसाठी आपण पाण्यात भिजवायचा मोजून पंधरा सेकंदांसाठी भिजवायचा त्याने काय होतं पोहा चांगला पाण्यात भिजला जातो तो जास्त पण भिजला जात नाही आणि लगेच साडीमध्ये उपसून घ्यायचा पोहा तर पंधरा सेकंद जर झालेले आहे आणि खाली एक भांडं ठेवायचं आणि वरती चहाणी ठेवायची आणि असा उपसून घ्यायचा पोहा चहाणीमध्ये आणि वरती झाकण ठेवायचं त्याने आपला पोहा ड्राय होत नाही तर मोठी पॅन घेतलेली आहे मी मी पाच लोकांसाठी बनवते आहे पोहा कांदा पोहा बनवणार आहे मी तर आधी मी शेंगदाणे तळून घेणार आहे तर शेंगदाणे चालल्यानं काय होतं आधी की शेंगदाण्याचा जो कुरकुरीतपणा आहे क्रंचीनेस तो शेवटपर्यंत टिकून जसंच्या तसा राहतो शेंगदाणे जळून एका वाटीत काढून घ्यायचे आणि आता पुन्हा त्याच पॅनमध्ये मी दोन मिरच्या ज्या खूप तिखट असतात त्या टाकलेल्या आहे आणि दोन मोठे कांदे मीडियम साईजचे चिरून टाकलेले आहे मोहरी पण टाकली होती आधी तर हे सगळं टाकलेलं आहे आणि आप आपल्याला कांदा खूप जास्त ब्राऊन नाही करायचा आहे बस हलकासा छान फक्त तो तुटला पाहिजे तर कांद्याच्या मॉइश्चरचा पण आपण इथे उपयोग उपयोग करणार आहोत पुढे आपला पोहा लुसलुशीत असण्यासाठी तर हा जाळा पोहा आहे आपण जो कांदा पोह्यासाठी पोहा वापरणार आहोत तो जाळा घ्यायचा हळद टाकायची अगदी थोडी खूप जास्त पिवळे नकोच आपल्याला पोहे जस पोपटी पोहे दिसले पाहिजे आपले ते कॉम्बिनेशन हिरव्या मिरच्यांचं कोथिंबीर आणि सायलेंट जो पिवळा रंग असतो तसा आपला पोहा झाला पाहिजे तर जास्त हळद नाही टाकायची तर आपला कांदा इझिली तुटतो आहे आपला कांदा झालेला आहे तुम्ही बघू शकता मी जास्त ब्राऊन नाही केलेला आहे पोहा तर या पोझिशनला माझा गॅस मिडियम टू हायवर होता तर छान आपला कांदा इथे झालेला आहे तर या पॉईंटला आपण काय करायचं फोडणीमध्येच मीठ आपला लिंबू पियायचं अर्ध तर त्याने काय होतं की कांद्याला लिंबाचा फ्लेवर खूप छान लागतो आणि आपली पो आपले कांदे पोहे अजून टेस्टी बनतात तर आता झाकण काढते आहे मी पोह्याचं भिजवलेल्या पोह्याचं तुम्ही बघू शकता एक एक दाणा मोकळा झालेला आहे पोह्याचा कोणी कुठेच चिटकलेला नाही आहे तो तर आपला पोहा एक एक दाणा वेगळा झालेला आहे तर या पोझिशनला जेव्हा फोडणीत तुम्ही पोहा टाकणार आहे तेव्हा गॅस बंद करायचा आणि सगळं आपल्या जे असतं ते मिक्स करायचं हिंग टाकलेलं आहे मी आता या पॉईंटला हिंग टाकायचं त्याने अजून फ्लेवर छान होतो मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित मीठ टाकायचं साखर साखर टाकायची आपलं सगळं टाकून झालेलं आहे आणि लक्षात घ्या आपला गॅस इथे पूर्ण पूर्णत बंद आहे आणि भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला आता छान ते छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅस आपला इथे पूर्णत बंद आहे तर पूर्ण मिक्स करायचं छान तर आता काय करायचं एका हा पोहा आपला सगळा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे बरोबर ऐकलं भांड्यामध्ये काढायचं आहे आणि आपल्याला याला स्टीम करायचं आहे ही ती ट्रीक आहे की ज्याने आपला पोहा लुसलुशीत सॉफ्ट होणार आहे तर प्रेशर पॅनमध्ये मी झाक पाणी चापत ठेवलं होतं चांगला बॉईल आलेला आहे आणि पाच मिनटांसाठी आपण आपला पोहा अक्षरशः स्टीम करणार आहोत ही ती सुपर इझी ट्रीक आहे ज्याने आपल्या पोहा पोह्याचं मॉइश्चर जात नाही काय होतं तुम्ही जेव्हा कढईत पोहा करता तेव्हा कढईच्या हॉटनेसमुळे आपला पोहा हा ड्राय व्हायला लागतो त्या कढईच्या सरफेसला लागून तर इथे कुठेच आपण डायरेक्ट सरफेस दिलेलं नाही आहे स्टीम केलेला आहे आपण पाच मिनटं पोहा तर तुम्ही बघू शकता आपला पोहा सुपर सॉफ्ट लुसलुशीत आणि एक एक ना मोकळा झालेला आहे त्या आता सध्या हा खूपच गरम आहे म्हणून तो थोडासा तुटला जाऊ शकतो म्हणून सुरी खायची आणि सुरीनी हा मोकळा करून घ्यायचा बघू शकता मी करते सुरीने तो मोकळा आणि एकदा का मोकळा करून झाला की मग दाणे ॲड करायचे आता दाणे ॲड करायचे त्याने आपला क्रंचीनेस शेंगदाण्यांचा तसं तसा तस तस राहतो तर आपला सुपर सॉफ्ट लुसलुशीत एकदा मोकळा असलेला पोहारेडी आहे आणि याच्यावर मस्त ओलं खोबरं टाकायचं वरती तुम्ही बघू शकता एक एक दाणा मोकळा मी तुम्हाला दाखवलेला आहे चमच्यामध्ये तर आपण सर्व करूया आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकन आहे त्याच्यावरही प्रेस करा तर सर्व करून झालेला आहे पोहा आणि आपला एक एक दाना वेगळा आहे तर अशा छानशा रेसिपीसह पुन्हा भेटू तोवर सगळ्यांना नमस्कार हेल्दी खा आणि हेल्दी राहा